वेलकम बैक फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे दिवाळी स्पेशल मध्ये। आणि आपल्या गप्पा चालू आहेत वेंटिलेटर सिनेमाच्या टीम सोबत। संजय सरांनी तुला दिलेलं एखादं छानसं दिवाळी गिफ्ट एक्सप्रेशन्स खूप आठवायला लागेल मला। ऑफकोर्स जुलिया तर ऑल टाइम गिफ्ट आहे। मला असे मुद्दाम प्रश्न विचारा असं वाटतं, कारण संजय सरांची जी काही व्यक्तिमत्व आहे ना, त्यानुसार त्यांच्या डोक्यात काय काय निघत असतं ते असं सुकरण नाही नाही, पण ते लिखाणाच्या बाबतीत त्याचं सगळं निघतं। तो असं गिफ्ट वगैरे कुणाला देईल आणि अशा ह्याच्यात त्याचं काही डोकं नाही चालत। मग मी आणते गिफ्ट आणि मी त्याला सांगते हे तू मला दिलं, पण आता तेही माझं गेलं। कारण तो माझी अशी एक इच्छा आहे हा, म्हणजे की संजयनी एक खूप छान चित्रपट लिहावा, त्याने दिग्दर्शित करावं आणि मी प्रोड्यूस करावा। क्या बात आहे, कारण तो खूप छान दिग्दर्शकही आहे। तो फक्त घाबरतोय सिनेमा करायला, पण तो खूप छान दिग्दर्शकही आहे। म्हणजे तू सर रेवाची जी दिवाळी असते किंवा रेवासाठीची जी दिवाळी असते ती ऐकायची, तिच्यासाठी काय स्पेशल करता दिवाळीला? दोन वर्षापूर्वीची गोष्ट ती, म्हणजे बाबा लाईट आणूयात का, म्हटलं सर घेऊन जाऊया आपण लाईट आणूया। तर हल्ली ते काही ते असतात ना तोरण, तर ते घ्यायला गेलो। बाबा ब्लू घेऊयात आपण, बरं ब्लू घेऊया, पण ब्लू फक्त एक ब्लू चांगला दिसणार ना, आपण त्यासाठी थोडं पिंक पण घेतला पाहिजे का, बरं घेऊया पिंक। बाबा ब्लू आणि पिंक मग रेड तर पाहिजे ना, ते झालं। बाबा फटाके तर मी तिला सांगितलं, ते फटाके बरे नसतात बाळा, आपण ते उडवू नयेत वगैरे वगैरे मी तिला सांगितलं। वॉईस पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि एअर पोल्युशन वगैरे, तर ती म्हणली मग साधं काहीतरी घे। साधं म्हणता म्हणता तिने आणि सगळी खरेदी झाल्यानंतर मी असा सहज विचार केला की आत्ता या अर्ध्या पाऊण तासात या मुलीसाठी मी जी खरेदी केली आहे ती आम्ही दिवाळीत मी आणि माझा मामा 10, 11, 12 दिवस, 15 दिवस जास्तच एवढं मेहनत केल्यानंतर त्याच्यात 10% पैसे आम्हाला मिळायचे नाही त्यावेळेला। पण काळ बदलत जातो। तसं मला गंमत काय वाटतं की रेवा मी जे तेव्हा देवबीव मानत होतो त्यावेळेला, रेवा नुकतीच झाली होती, पहिलंच वर्ष होतं रेवाचं, मी रेवाला भांडी देऊन बसलो, लक्ष्मीपूजन होतं आणि ते शेवटचं लक्ष्मीपूजन मी केलेलं। तर माझ्या आईने मला ते देवीची पावलं बिवलं काहीतरी सांगितली, रेवा माझ्या मांडीत होती बसलेली, मी कुंकू घेतलं, रेवाचा पाय त्यात बुडवला पाऊल आणि ते जे असतं सरस्वतीचं काय जे काय असतं मी तिथं ते लावलं, म्हटलं ही माझी लक्ष्मी सरस्वती, हीच माझी जगदंबा। काय बात आहे, कारण माझी मुलगी ही मला कुठेतरी नेणार आहे। आपल्या मुली या आपल्यासाठी खरी दिवाळी त्यांच्या डोळ्यात असते। मुली ग्रेट असतात आणि मुली ज्यांना जन्माला येतात, ज्यांच्या घरी जन्माला येतात, ते भाग्यवान असतात। थँक्यू सो मच, मुली ग्रेट असतात हे तुमचं स्टेटमेंट आमच्या सगळ्यांसाठीच आहे त्याबद्दल। पण राजेश सर, आता तुम्ही बघितलं की इथे दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळे भाव आपल्याला पाहायला मिळाले, अशा वेळेला मला हा प्रश्न नक्की विचारा असा वाटतो की तुमच्या 200 वर असणाऱ्या या व्हेंटिलेटरच्या फॅमिली मधील काही कलाकारांची तुलना जर का दिवाळीच्या फराळाशी करायची झाली तर मला ते ऐकायला आवडेल। तुपातला उषाताईंचं सांगा ना आधी। आपल्याकडे फराळ आणि त्याच्या चवी खूप कमी पडतील एवढे पदार्थ माझ्याकडे होते। म्हणजे पाहिलं तर सगळेच बेसनाचा तुपातला लाडू होते, इतकी गोड माणसं होती सगळी, त्यात काही करारी चकल्याही होत्या ज्या कडूम कडूम कधी लागायच्या, पण आवाज छान यायचा, चव चांगली लागायची, कधी कधी करंजा असायच्या दिसायला सुंदर सुबक एका चाकारातल्या छान छान यु नो की छान दिसणाऱ्या भरगच्च हेल्दी, आय मीन हेल्दी निलेश दिवेकर सारखी बोरं असायची आणि असे बरेच, म्हणजे अक्षरशः म्हणायला गेलं तर माझी फॅमिली सगळा चिवडा येतो त्यामुळे सगळं काही आहे, पण छान मस्त खुशखुशी झालेला चिवडा म्हणजे व्हेंटिलेटर। आणि हा चिवडा आता डिश मध्ये 4 तारखेला आमच्या समोर येणार आहे, आम्ही तो खायचा। पण तरी आता दोन व्यक्ती तर त्यातल्या इथे उपस्थितच आहेत, तर जितू सर आणि सुकन्याताईसाठी स्पेशली कुठला फराळ तुम्ही निवडाल? सुकन्याताई विषयी तुम्हाला करंजी करंजीच आहे ती मळमटाल छान गोड। मी कोण आहे रे, काय म्हणावं मला, काय म्हणावं, ते हा चकलीसारखाच आहे चकलीसारखाच आहे हो, एकदम चकली आहे पण बिघडलेली चकली आहे।
ते यंत्र खराब भवान आय 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 चकली जरी बिघडली तरी ती कुरकुरीत तशीच लागते ना, चव तर बदलत नाही ना, बदलत आकार नसतो, चवतीच असते, तसाही असतो. वाटतं ना आमच्या दोघांचा अफेअर आहे. त्यांना कुठला फराळ सुटतोय, काय पदार्थ आहेत राजेश सर? मग हा फराळ बिराळ तर ठीक आहे दिवाळी आहे म्हणून, पण लाईफ इज ब्युटिफुल जर झाला तर कोणी कोणी मला कोणी विचारलं की कोण हिरो, हिरो आहे बिकॉज ऑफ हिम ही लाईफ इज ब्युटिफुल. आणि अनेक दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं आहे, अनेक लोकांबरोबर मी काम केलं आहे आत्तापर्यंत, असा माणूसच नाही पाहिला मी लाख मुलाचा. खरंच आहे तो इथे आहे म्हणून नव्हे, तो इथे आहे म्हणून नव्हे, पण खरंच हे सगळ्यांचंच म्हणजे आता इथून बाहेर पडलं तू कुणालाही फोन करून विचारलं असेल प्रत्येकाचं हेच मत असेल. त्यामुळे मला तो अनारशासारखा वाटतो की एक तर अनारसा मला खूप आवडतो आणि अनारसा हा कसा छान असतो आणि खसखस असते त्याच्यावर छान दिसते, त्याच्यावर पांढरे केस तर खूप छान दिसतात. जनरली पांढरे केस लोकांना आवडत नाहीत पण ते त्याला शोभून दिसतात. आणखीन अनारसा हा आपण नुसता खाल्ला तरी तो गोडच असतो आणि तो तळताना जर फसला तर आपण त्याला फसला नाही म्हणा, आपण त्याला म्हणतो हसला. अनारसा हसला असं म्हणतो, छान वाटतं. कितीही सेटवरती टेन्शन असलं तरी ह्या माणसाने आजपर्यंत कधीच हे कुणालाच दाखवलं नाही की टेन्शन आहे. त्याच्यामुळे ना त्याच्या ह्या स्वभावामुळेच, त्याच्या ह्या अशा असल्यामुळेच मला वाटतं आम्हाला जास्त एनर्जी मिळाली आणि मजा आली. म्हणजे आम्ही पिकनिक होतो. तुमच्यासोबतच्या या गप्पा राहणार आहेत, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा दिवाळी स्पेशल.